अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात आलेल्या भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा आज ऐरणीवर आला आहे। जामनेर पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद सीईओ यांचे अध्यक्षतेखाली ग्रामीण पाणी पुरवठा आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते। या बैठकीमध्ये पाळधी गावातील ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले। भारत निर्माण पाणी पुरवठ्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश असताना सुद्धा या भ्रष्टाचारांना जामनेर पंचायत समितीचे बीडीओ जोशी हे पाठीशी घालत असल्याचा आरोप या ठिकाणी पाळधी ग्रामस्थांनी केला आहे। यामुळे जिल्हा परिषद सीईओ यांनी बीडीओ जोशी यांना 8 दिवसात खुलासा सादर करण्याचा आदेश दिला आहे। तर येत्या 8 दिवसात पाळधी गावातील पाणी पुरवठा योजना हडप करणाऱ्या तत्कालीन भ्रष्टाचारी पदाधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई न केल्यास ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे। खूप दिवसात असं म्हणलं की त्याचा जो काही स्पेसिफिकेशन पिरियड आहे त्याचा मी आपला धंदा आणि पाणी पुरवठ्याचा धंदा किती दिवसात होता? किती दिवसात होता? 2 वर्षात होता। आता तो संपलेला आहे, कधी करणार तुम्ही? 15 दिवसात नाही, जे म्हणजे तारीख सांगा, कॅलेंडर सांगा, त्या असं नका सांगू। 15 तारखेमध्ये 8 दिवस तर तुमची दिवाळीची सुट्टी ना, इतकी तर मजूर वेळ घेऊन तुम्हाला घेऊन विचारलेलं आहे, लक्षात आलं का? तुमचं काम करण्यासाठी तुम्ही मला असं मोकळून सांगू नका ना, तुम्ही मला सांगा, तुम्ही सांगा किती तारखेला तुम्ही दिवाळीचे दिवस आहे? तुम्ही काम सुरू केलं का? तुम्ही बुकिंगचं काम सुरू केलं का? हे डिपनिंग करण्यासाठी लागणारं सगळे साधनं तुमची तिथं आली बरोबर, म्हणजे सगळी साधनं आली, मजुरा सहित सगळं आलं। आता तिथं पाणी असल्यामुळे तुम्हाला इन्स्टॉलेशन करता येत नाही, ते पाणी नारावं लागेल ना तुम्हाला रात्रंदिवस? पंधरा तारखेनंतर काय करायचं? वितरण व्यवस्था पण कम्प्लीट केलेली आहे आणि मग हे पुरेसे झाले कशामध्ये? इंटरनल कामगिरीमुळे ते फक्त केलं होतं, ते सक्सेस झालं। ठीक आहे, ती का फिनान्शियल आणि तशी तंत्र आता शॉर्ट आउट झाली तुमची, मला तर फिजिक्स ही 7-8 हजारपर्यंत औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही पद्धतीने स्कीम करून एकाही इंजिनियर बोलले ते खालचा स्लॅब टाकला ना टाकी काय पैसे काढून पूर्ण नाही पैसे 11,30,000 काम केलं, 20% केली, बाकीच्या 80% काम पूर्ण झालं। मात्र पैसे मी तुम्हाला इनाम देऊन लागले, आता का शेतकरी विकता? कसं किती लय फिरणं पडतं,
इतकी तपली होते तरी गेलं पाहिजे द्या गेले पाहिजे द्या असं अक्षरशः असं वाटतं की डायरेक्ट एक टाकून गोळी मारून घ्याने तर दुसऱ्यांना मार माहिती शपथ तरी खोटं बोलत असतील ना हे पाणी आता नाही काय सांगा सर तुम्हाला आता तुमच्यावर राग नाही आमचा पण लईच तपली होते तरी जे तपली देता ना त्यांना काहीतरी आजार नाही सर त्यांना काहीतरी आईची शपथ मी सांगतो तुमच्यावर राग नाही आमचा ते होते ना आता ते गेला ना तो तू सेंटर मध्ये गेला
साहेब तुम्ही यांना आदेश दिले एफ आय आरचे साहेबांना, साहेबांनी आजपर्यंत एफ आय आर दाखल केलेली सर त्याच्यामध्ये नाव म्हटलेलं हस्तांतरणाच्या संदर्भात जे ज्या व्यक्ती आलेल्या असतील त्या त्या दोषी त्याच्यामध्ये त्याच्यात म्हटलेलं आहे बँकेची खोटी फसवणूक केली आहे तुमच्याकडे सिद्ध झाला मोठा ठराव आहे ते व्हेरीफाय केलेलं आहे नावाने जे हस्तांतरित करारनामा कोणी कोणी केला आहे ते तुमच्याकडे नाव आहे हे तुम्ही सिद्ध केलंय ना साहेब तुमचे मग मग प्रोसिडिंग मध्ये नाही म्हणजे प्रोसिडिंग कशाला ग्रामपंचायतला अधिकार नाही का साहेब काही साहेब बँकेचे सह्यांचे अधिकार सह्यांचे अधिकार ते बदलवले सचिव म्हणून सह्यांचे अधिकार जे बदलवले सचिव म्हणून ग्रामसेवकांनी त्या ग्रामसभे मासिक सभेचा ठराव घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही यांनी व्हेरीफाय केलेला आहे आणि 16 लाख रुपये विड्रॉल झाले साहेब चव्हाण त्यांच्या काळात ₹1 पण नाही त्याच्यावर अकाउंटला त्या सिक्युरिटी डिपॉझिटमधून काही कामं करता आले असते काही दुरुस्त्या करता आल्या असत्या ते सुद्धा रिलीज करून टाकलं डिपार्टमेंटला म्हणजे सारी मिली बघत साहेब यांना विचारा ना चव्हाण साहेबांना विचारा त्यांच्या काय उपाय पण नाही यांनी शेवटचं फायनल हस्तांतरित करारनामा कम्प्लीट केलेला आहे 1 वर्ष ठेवायला पाहिजे होती ना याची रिलीज कशी झाली त्याच्यामधून काही कामं करता आले असते म्हणजे अधिकारी लोकांनी पैसे घेऊन सारं काम रिलीज करून टाकलेली आहे रक्कम तसंच म्हणता येईल मॅडम आता मॅडम मी जबाबदारी करारनामा कसा केलेला आहे करारनामा करण्याच्या अगोदर आमच्या तक्रारी चालू होते 31/12 पासून आमची तक्रार आहे 2017 ची तरी यांनी असं का केलं साहेब जे सरपंच अगोदरचे होते त्यांनीच तक्रारी चालू केलेल्या होत्या की पाईपलाईन अशी आहे त्याच्यामधून पाणी पुरवठा होत नाही गावात म्हणून आणि जेई म्हणून यांची जबाबदारी नव्हती का स्पॉटला येणे तुम्ही बोलले कसे मला तरी यांचं क्रक्स काय ते सांगा मला तुला स्टोरी नका सांगू तुम्ही पण नाही सांगायचं त्यांनी पण नाही निर्णय करण्यासाठी असलं कारण आहे की पाणी पुरवठा सुरू होतं सर आज बघित की सज्जाला मध्यंतरी चौकशी सुरू झाली त्या दिवशी तिथं पंपिंग मशिनरी वगैरे काही नाही काही ठिकाणी पाईपलाईन नाला पोर्शन जो सेड आहे ग्राउंड लेवलचा खूप डिफरन्स तिथं अभाव आहे काही अभाव आहे सर्वसाधारणपणे पाईपलाईन सर्वसाधारण जिथं जमीन आहे तिथे 70 सेंटीमीटर पाईपलाईन सर्वसाधारण म्हणतोय मी काही ठिकाणी पण सांगितलं या ठिकाणी सुद्धा पाईपलाईन आता तुम्ही सिंधीमध्ये काढू लागला साहेब आता जर चित्रीकरण नसतं तर हे लोकांनी काय पुरावे नसतील म्हणजे ते सदस्य समिती म्हणजे आपल्याकडे त्यांना विचारा काय परिस्थिती आता यांनी खरं झालं खराब साहेब पोझिशन साहेब आपल्याला साक्षी ठेवून सांगा त्याच पोर्शनला पाईपलाईनची पोझिशन तर का कशी चित्रीकरण हे पाहिलं साहेब किती सेंटीमीटरच्या खोलीवर येत आहे मी आता मला एवढं सांगा की आता काय करायला पाहिजे तुम्ही सांगा सोल्युशन त्या पद्धतीने काय करतो सर पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो जर पंप होता कनेक्शन होतं पंपाद्वारे कनेक्शन आम्ही 1 ते 2 ठिकाणी पाईपलाईन त्यांची त्याद्वारे पाणीपुरवठा सुरू शकतो
पैसे जर व्यवस्थितरित्या काम पूर्ण करून काढले तर चुकीच्या पद्धतीने ठराव देण्याची गरज काय? बँकेमध्ये सचिवाने पेमेंट आता झालंय का? मग ते झालं ग्रामपंचायत मासिक सभेला कुठे व्हॅल्यू राहुल 15 सेंटीमीटर वर आहे आणि एमबी नुसार 3 फुटांना रिलीज झाला असेल पेमेंट, ती योग्य आहे का? याला भ्रष्टाचार नाही म्हणतात, याला काय म्हणता येईल? आणि आम्ही मागणी केलेली आहे अधिकार, तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्ही बोलताय ना, तुम्ही आता माझ्याकडनं काही डेफिनेशन वगैरे पाहिजे का? नाही आता तुम्ही तेच विचारता ना, सुरळीत जे जे दोष आहे काम सोडून आता आणि पाणी पुरवठा झाला पाहिजे. 1,35,00,000 रुपये शासनाचे गेलेले आहेत आणि आपल्या दरबारी खुर्ची मोठी आहे, आपल्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. आज या ठिकाणी आढावा बैठकी संपन्न झालेली आणि या आढावा बैठकीला सीओ साहेब उपस्थित होते, तर आपण त्यांच्याकडनं या बैठकीच्या आढावा संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत. सर, ही जी मीटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती त्याच्या संदर्भात आम्हाला माहिती सांगा. जामनेर तालुक्यामध्ये सध्या आता पुढे टंचाईचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक योजना दीर्घकाळापासून प्रलंबित होत्या. काही जुन्या ज्या योजना आहेत 2008 योजना समितीनं बांधकाम सुरुवात केलेली होती आणि समितीनं बांधकाम केल्यानंतर त्यांनी अनेक प्रयत्न करून प्रशासनाकडनं सतत पाठपुरावा करूनसुद्धा त्यांनी पूर्ण केलेल्या नव्हत्या. परंतु मागच्या 1-2 महिन्यापासून आम्ही सतत त्याचा पाठपुरावा केलेला आहे. अनेक समित्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचीसुद्धा आपण तयारी केली आहे. या ठिकाणी जवळपास आम्ही 2 समित्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आणखीसुद्धा जर समजा त्यांनी आणि त्यांना आता आपण वेळ दिलेला आहे, त्या वेळेमध्ये जर त्यांनी काम केलं नाही तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू. पाळतीचा जो प्रश्न आहे की त्यांचं अजून म्हणणं आहे की अद्यापपर्यंत आपण आदेश केलेले आहेत गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये, पण BDO ने अद्यापपर्यंत तो गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यामागचं कारण? बरोबर आहे, पाळतीमध्ये BDO गटविकास अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देऊन सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, हे सत्य गोष्ट आहे. तर त्या संदर्भामध्ये गटविकास अधिकारी आणि इथले जे सेक्शनल इंजिनियर आहेत या दोघांची मी सुनावणी घेणार आहे आणि सुनावणी घेऊन मग त्याच्यामध्ये तिथे सर डिटेल आदेश मी करेन त्याच्यामध्ये. ग्रामीण पाणीपुरवठा योजना जी झालेली आहे परंतु प्रत्यक्षात ती अपूर्ण आहे अशा प्रकारचे जे आरोप केले गेलेले होते पाळधी ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी, तर आता त्यांनी ह्या ठिकाणी शिवसाहेबांना बरेचसे काही कागद दाखवलेत की त्या कागदांच्या आधारावरती आज BDO साहेबांचे देखील चौकशीचे आदेश CO साहेबांनी या ठिकाणी काढलेले आहेत. तर नेमकं काय होता तो भ्रष्टाचाराचा प्रकार, तो आपण त्या सरपंचांकडून आपण या संदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. सुरुवातीपासून साहेब गाव ताणलं होतं. 2008-2009 एक गव्हर्नमेंटचा एक प्रोग्राम आला, भारत निर्माण ग्रामीण पाणी पुरवठा, आणि सारं गाव आनंदित झालं की गावाला आता पाणी मिळणार आहे. 2008 गाव प्रतीक्षेत आहे पाण्याच्या. 1,35,00,000 योजना साऱ्या लोकांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार करून या योजनेची वाट लावली. कुठल्याही पद्धतीनं 0 जर आपण या पाईपलाईनीमध्ये अनेक वेळा चौकशी अधिकाऱ्यांसोबत फिरलो, ग्राउंड लेवलपासून 15-20 सेंटीमीटरवरती ही पाईपलाईन दाबलेली आहेत आणि 13 किलोमीटरची साधारणतः ही योजना आहे. या योजनेमधून आजपर्यंत कुठल्याही पाणीपुरवठा झालेला नाही. आर्थिक अपहार झाला, सुरक्षा रक्कम 1 विड्रॉल होत नाही, ते सुद्धा घाईघाईनं काढल्या गेली आणि सुरुवातीच्या अगोदरच्या जे सत्ताधारी आहेत त्यांच्यापर या नळ पाणीपुरवठ्याच्या विरोधात तक्रारी सुरू होत्या आणि त्याच तक्रारी आम्ही आजपर्यंत पुढे घेऊन चालत आहोत. CO साहेबांकडे अनेक वेळा बैठकी झाल्यात, प्रशासन महिनोमहिनी आढावा बैठकी घेतात, 15-15 दिवसाला टंचाईच्या बैठकी घेतात. ह्या फक्त वल्गना आहेत, कागदोपत्री फक्त या फसवणूक आहेत.
नागरिकांची फसवणूक आहेत ते आम्ही आढावा बैठकीमध्ये असे निर्णय घेतलेत, पण पुन्हा जी बैठक येते तेच प्रश्न, तेच नागरिकांचे प्रश्न पुन्हा पुन्हा त्या बैठकींमध्ये येतात, कुठल्याही बैठकीमध्ये कुठलाही ठोस निर्णय होत नाही. या योजनांना कोणाचं वरद असते, कोणाचे अधिकारी एवढे मजूर झालेले आहेत की कोणाचंही काही ऐकायला तयार नाहीत, आणि गाव अजूनही ताणलेलं आहेत, प्रतीक्षेत आहेत. BDO-ना मुख्य आपलं CO साहेबांनी ज्या दिवशी आदेश केलेले होते त्या दिवसापासून आज किती दिवस झाले तर BDO साहेबांनी तो गुन्हा दाखल केलेला नाही. साधारणतः 2 महिन्यापासून जे जे व्यक्ती या पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये दोषी असतील त्या दोषींवर कारवाई करण्याचे आदेश माननीय CO साहेबांनी दिलेले आहेत, पण BDO स्तरावर याची कुठलीही अंमलबजावणी होत नाही. आणि जणू काही पंचायत समितीचं प्रशासन याच्यामध्ये काय अडथळा आहेत आम्हाला काय अजूनही काही कळत नाही. कुठल्या प्रतीक्षेमध्ये कुठल्या कोणाच्या आदेशाची, CM साहेबांची आदेशाची वाट बघतायत का आयुक्तांची आदेशांची वाट पाहत आहेत. BDO साहेबांनी आजपर्यंत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. ग्रामपंचायत सदस्य दीपक माळे या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडनं देखील या भारत निर्माण योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भातली माहिती घेत आहोत. सदरील योजना जी भारत निर्माण ग्रामीण पाणी पुरवठा ही 2008-09 मंजूर झालेली आहे. आज 2018 चालू असून ती अद्यापपर्यंत त्या योजनेतून कुठलंही पाणी गावाला मिळत नाही. त्या योजनेसाठी 25,000,000 रुपये शासनाने खर्च केलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये ती जर योजना कम्प्लिशन झालेली आहे तर चुकीच्या मार्गाने ते पैसे काढण्याचं कारण काय, हा पहिला प्रश्न त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी चौकशी केली आमच्या तक्रारी झाल्यानंतर 2017 आमच्या तक्रारी त्या प्रलंबित आहे. कुठलाही त्या तक्रारीवर निर्णय घेत नाही प्रशासन. आम्ही सर्वदूर उपोषण केलं, साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन पण दिलेलं आहे, तरीही साहेब त्याच्यावर तक्रार करायला तयार नाही. आता आम्ही याच्यापुढे जर येत्या 8 दिवसात जर कुठल्याही प्रकारे कुठल्याही दोषीवर कारवाई न झाल्यास आम्ही आत्मदहन साहेबांच्या कॅबिनसमोर करणार आहे, पेट्रोल ओतून स्वतःच्या अंगावर. झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये पाळती ग्रामस्थ हे न्यायाची मागणी CO साहेबांकडे करत आहेत, आणि CO साहेबांनी देखील BDO यांना चौकशीसाठी आपल्या दालनात बोलवलेलं आहे. तर बघूया आता ह्या 8 दिवसामध्ये नेमकं CO साहेब कोणत्या प्रकारचे आदेश BDO-ना करता, आणि या प्रकरणातील जे खरोखर भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर खरोखर गुन्हे दाखल होतात काय, आता हे येत्या 8 दिवसामध्ये आपल्याला समजेल. कॅमेरामन अमोल शिंदेसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.